विद्यार्थ्यांनो, माझं नाव जुरे सर. मी आज तुम्हाला जो मॅथमॅटिक्सचा फर्स्ट टॉपिक आहे सेक्शन सेकंडचा इयत्ता 11वीचा तो आता स्टार्ट करतोय. त्या टॉपिकचं नाव आहे कॉम्प्लेक्स नंबर. पेज नंबर 1 वर आपल्याला कॉम्प्लेक्स नंबरच्या रिलेटेड जे इंट्रोडक्शन दिलेलं आहे त्या इंट्रोडक्शन पासून आपण सुरुवात करणार आहोत. तर कॉम्प्लेक्स नंबर कशाला म्हणायचं किंवा आपण एखादं इक्वेशन घेऊ. समजा एक इक्वेशन घेतलं, त्याच्यामध्ये आपण एक्स स्क्वेअर प्लस 1 इज इक्वल टू काय घेतलेलं आहे 0. तर या इक्वेशन मध्ये आपल्याला एक्स ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला हे जे प्लस 1 आहे ते राईट हँड साईडला गेल्यानंतर मायनस 1 होईल आणि लेफ्ट हँड साईडला आपल्याला काय मिळेल एक्स स्क्वेअर मिळेल. म्हणजे एक्स स्क्वेअर इज इक्वल टू काय आलं मायनस. मग आपल्याला व्हॅल्यू कशाची फाइंड करायची आहे एक्स ची. Therefore, taking square root on both sides, डाव्या बाजूचं वर्गमूळ हे एक्स येईल पण उजव्या बाजूचं वर्गमूळ हे आपल्याला काय आलं अंडर रूट ऑफ मायनस 1. म्हणजे एक्स इज इक्वल टू अंडर रूट ऑफ मायनस 1 हे या दिलेल्या इक्वेशनचं सोल्युशन आहे. मग आता हा जो मायनस 1 आहे तो मायनस 1 अंडर रूट ऑफ मायनस 1 हा कशाने दिला जातो तर आय ने दिला जातो आणि ह्यालाच आपण इमॅजिनरी नंबर म्हणतो. आय इज इक्वल टू अंडर रूट ऑफ मायनस 1. मग आय स्क्वेअर ची व्हॅल्यू काय होईल जर दोन्ही बाजूचा स्क्वेअर केला तर आय स्क्वेअर इज इक्वल टू व्हॅल्यू आपल्याला काय मिळेल मायनस 1 मिळेल. कारण की स्क्वेअरला स्क्वेअर रूट काय झालेला असेल कॅन्सल झालेला. अशा प्रकारे या जो आय आहे त्याला आपण इमॅजिनरी नंबर किंवा इमॅजिनरी युनिट असं म्हणतो. आणि हे कोणत्या सायंटिस्टनं शोधून काढलं तर युलर या सायंटिस्टनं शोधून काढलं. आता आपल्याला जो आपला आर्टिकल 1.1 जे आहे ते आपण स्टडी करणार आहोत. अ कॉम्प्लेक्स नंबर. आता अ कॉम्प्लेक्स नंबर. आता या कॉम्प्लेक्स नंबर मध्ये आपल्याला पहिल्यांदा काय करायचं इमॅजिनरी नंबर. मग आता आपण इमॅजिनरी नंबर बघू. तर ह्याच्यामधला जो फर्स्ट पार्ट आहे तो आपण स्टडी करणार आहोत इमॅजिनरी इमॅजिनरी नंबर. आता या इमॅजिनरी नंबर मध्ये आपल्याला दिलेलं काय आहे बघा. तर या डेफिनेशन गरजेचं नाही पण पहिल्यांदा आपण बघून घेऊ. अ नंबर ऑफ द फॉर्म बी आय म्हणजे जो नंबर आपल्याला बी इंटू आय च्या रूपात लिहिता येतो त्याला आपण काय म्हणणार आहे इमॅजिनरी नंबर म्हणणार आहे. आणि इट बिलॉंग्स टू आर म्हणजे रियल नंबर. आता ह्याच्यामध्ये बी ची जी व्हॅल्यू आहे ती बी ची व्हॅल्यू 0 नसणे गरजेचे आहे हे आपण इथं बघणार. म्हणजे आय इज इक्वल टू अंडर रूट ऑफ मायनस 1 पण इथं आय ची व्हॅल्यू काय पाहिजे आय इज इक्वल टू अंडर रूट ऑफ मायनस 1 यालाच आपण काय म्हणणार आहे इमॅजिनरी नंबर. कॅन्सल करा तर तो इमॅजिनरी नंबर झाला. मग आता ह्या इमॅजिनरी नंबरला जी एक्झाम्पल आपल्याला दिलेली आहे एक्झाम्पल अंडर रूट ऑफ मायनस 25. ऍक्च्युली आपण याला असं लिहू शकतो अंडर रूट ऑफ मायनस 1 इंटू 25 आणि या 25 चे स्क्वेअर रूट आपण बाहेर घेऊ शकतो 5 आणि अंडर रूट ऑफ मायनस 1 म्हणजे हे काय आलं बघा 5 इंटू आय आला म्हणजे हा आपला कोणता झाला इमॅजिनरी नंबर झाला. मग आता ह्याच्या काही प्रॉपर्टीज आहेत त्या आपण स्टडी करणार आहोत. त्याच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत ती जी पहिली प्रॉपर्टीज आहे तर आय ला आपण 0 ने मल्टिप्लाय केलं तर 0 येतं. ही ऍक्च्युली 0 ची प्रॉपर्टी आहे. कोणत्याही संख्येला 0 ने मल्टिप्लाय करा आपल्याला काय मिळणार आहे 0 मिळणार. आता दुसरी जी प्रॉपर्टी आहे ती आपण बघू डिस्कस करू. आता ह्याच्यामध्ये दुसरी जी प्रॉपर्टी आहे त्याच्यामध्ये काय बेनिफिट दिले बघा. इफ ए बिलॉंग्स टू रियल नंबर इफ ए बिलॉंग्स टू रियल नंबर आर देन अंडर रूट ऑफ मायनस ए स्क्वेअर इज इक्वल टू. आता आपण कसं सोडवू शकतो तर इथं आपण त्यांनी व्हॅल्यू दिलेली आहे अंडर रूट ऑफ आता मायनस 1 चा समजा त्या स्क्वेअर केला तर आय स्क्वेअर होईल आणि ए स्क्वेअर होईल. म्हणजे ह्या व्हॅल्यूला आपण अशा पद्धतीने प्लस मायनस आय ए लिहू शकतो. का दिलं तर याच्यामध्ये मायनस 1 व्हॅल्यू कशाच्या मायनस 1 व्हॅल्यू आपण बघितलं आता तर मायनस 1 व्हॅल्यू ही आय स्क्वेअरची. मग स्क्वेअरला स्क्वेअर केलं राहिलं काय तुमचं आणि ए ला वर्गाला वर्गमूळ केलं हे राहिलं. अशा पद्धतीने सेकंड प्रॉपर्टी आहे. आणि नंतर तिसरी जी प्रॉपर्टी दिलेली आहे ती तिसरी प्रॉपर्टी आपण इथं
डिस्कस करता आहोत त्याच्यामध्ये इफ ए एंड बी बोथ बिलोंग्स टू ए कॉमा बी बिलोंग्स टू रियल नंबर ज्याच्यामध्ये आहे आणि एंड ए आय इज इक्वल टू बी आय एंड ए आय इज इक्वल टू बी आय तर आपल्याला सहजच सांगता येईल डाव्या साईडचा आय आणि उजव्या साईडचा आय कॅन्सल होईल म्हणजे तुमचा ए आणि बी हा काय असेल इक्वल असेल अशा पद्धतीने ते आपण इमॅजिनरी नंबर बघतो आता इमॅजिनरी नंबर नंतर आपल्याला काय बघायचं आहे तर कॉम्प्लेक्स नंबर बघायचा आहे इतर आकडा बी टाकलं मी काय म्हणतो कॉम्प्लेक्स यूएम रियल एक्स कॉम्प्लेक्स नंबर आता या कॉम्प्लेक्स नंबर मध्ये आपल्याला एक जो नंबर आहे तो कशाच्या फॉर्म मध्ये लिहायचा आहे झेड झेड इज इक्वल टू ए प्लस आय बी च्या रूपात लिहायचं आणि हा ए असणार आहे जो तुमचा काय असणार आहे रियल पार्ट असणार आहे आणि त्याला आपण आर ऑफ झेड किंवा आर ऑफ झेड असं सुद्धा म्हणतो आणि बी जो असणार आहे हा जो पार्ट असणार आहे तो आपला इमॅजिनरी पार्ट असणार आहे आणि त्याला आपण आय ऑफ झेड किंवा इमॅजिनरी साठी आपण आय एम झेड असं सुद्धा म्हणतो म्हणजे एखादा कॉम्प्लेक्स नंबर लिहित असताना तो रियल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट या दोन पार्ट मध्ये तो विभागलेला असतो अशा पद्धतीनं आपण पेज नंबर फर्स्ट वरचा जो इंट्रोडक्शन आणि कॉम्प्लेक्स नंबर हा आपण स्टडी केलेला आहे आता याच्यामध्ये जर तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचा असेल किंवा बुकचं पीडीएफ हवं असेल तर तुम्ही घेऊ शकता आपल्याला पुढं पेज नंबर सेकंड वर याच्या काही प्रॉपर्टीज दिलेल्या आहेत आणि ह्या प्रॉपर्टीज 1.2 अल्जेब्रा ऑफ कॉम्प्लेक्स नंबर याच्यामध्ये आपल्याला शिकायच्या आहेत मग आता त्यांनी एक अल्जेब्रा ऑफ कॉम्प्लेक्स नंबर आता आपण शिकणार आहोत ए एल झेड बी बी आर ए अल्जेब्रा ऑफ कॉम्प्लेक्स नंबर आता अल्जेब्रा ऑफ कॉम्प्लेक्स नंबर मध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे तर इथं व्हॅल्यू एक घेतलेली आहे ए प्लस आय डी इज इक्वल टू सी प्लस आय डी ए प्लस आय डी इज इक्वल टू सी प्लस आय डी आता याच्यामध्ये आपण काय सांगू शकतो जर ते दोन इक्वल असतील तर त्यांचा रियल पार्ट हा काय असेल इक्वल असेल म्हणजेच ए इज इक्वल टू काय असणार आहे सी म्हणजे तिथे आपण लिहू शकतो देन ए इज इक्वल टू सी आणि आय बी इज इक्वल टू आय डी म्हणजे आय आय कॅन्सल झाला म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की बी बरोबर व्हॅल्यू कोणती आहे डी व्हॅल्यू आहे अशा पद्धतीनं आपण अल्जेब्रा ऑफ कॉम्प्लेक्स मध्ये रियल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट हे काय केले इक्वल केले आता जर त्यांनी एक एक्झाम्पल दिलेलं आहे ते बघू आपण एक्स प्लस आय वाय इज इक्वल टू एक्स प्लस आय वाय इज इक्वल टू फोर प्लस थ्री आय फोर प्लस थ्री आय मग आता यांचा जो रियल पार्ट असणार आहे तो आपण ए बरोबर काय म्हणू चार आणि बी बरोबर काय म्हणू कारण की आपण जो कॉम्प्लेक्स नंबर आहे तो अशा पद्धतीने लिहित होतो झेड इज इक्वल टू ए प्लस आय बी या रूपात आपण काय लिहित होतो कॉम्प्लेक्स नंबर लिहित होतो आणि त्याच्यामध्ये आपण जो एक्स आहे तो रियल नंबर आहे आणि रियल नंबर म्हणजे तो एक्स हा फोर आला आय वाय हा इमॅजिनरी पार्ट आला आणि इमॅजिनरी पार्ट मध्ये आय वाय इज इक्वल टू थ्राइस आहे पण आय आय कॅन्सल होईल म्हणजेच बी ची व्हॅल्यू काय आली आपल्याला थ्री ही व्हॅल्यू आली अशा पद्धतीनं आपण कॉम्प्लेक्स नंबरची जी इंट्रोडक्टरी पार्ट आहे तो बघितला त्या या कॉम्प्लेक्स नंबरला आपण झेड ला रिप्रेझेंट करतो आणि जनरल इक्वेशन कॉम्प्लेक्स नंबरचं झेड इज इक्वल टू एक्स प्लस आय वाय हे आहे आणि ह्याच्यामधला एक्स हा रियल पार्ट आहे आय वाय हा इमॅजिनरी पार्ट आहे किंवा झेड बरोबर ए प्लस आय बी यातला ए हा रियल पार्ट आहे आणि आय बी हा आपला इमॅजिनरी पार्ट आहे तर आता याच्यावरची आपण जी एक्सरसाइज जो अनसॉल्व्ड एक्सरसाइज आहे 1.1 तो आपण सॉल्व करणार आहोत बघा जो एक्सरसाइज 1.1 आहे
एक्सरसाइज 1.1 त्याचा मधला पहिला आपण हे क्वेश्चन सोडवणार आहोत. सिंपलीफाय साइन डीएल आर या फॉर सिंपलीफाय होता है तर त्याचा आर जवळजवळ आपल्या पहिले इक्वेशन घेऊ आपण आणि मग हे 1/1 पुढे जाऊ. तर पहिले इक्वेशन आहे आपल्याला अंडर रूट ऑफ -16 प्लस 3 अंडर रूट ऑफ -25 प्लस अंडर रूट ऑफ -36 माइनस अंडर रूट ऑफ -625 हे फर्स्ट इक्वेशन. बघा आपण पहिल्यांदा त्यांना एका रेषेत घेऊ म्हणजे इज इक्वल टू साइन बरोबर त्याच्या खाली देऊ. आता याला आपण कसं लिहू शकतो अंडर रूट ऑफ -1 × 16 लिहू शकतो प्लस 3 × याला कसं लिहू शकतो आपण 3 × -1 × कसं लिहू शकतो 25 प्लस अंडर रूट ऑफ -1 × कसं लिहू शकतो आपण 36 माइनस अंडर रूट ऑफ -1 × कसं लिहू शकतो 625. आता याच्यामध्ये जर व्यवस्थित बघितलं तर -1 अंडर रूट हे सेपरेट घेऊ प्रत्येकाला म्हणजे -1 16 वर्गमूळ हे किती येणार आहे 4 येणार आहे प्लस 3 अंडर रूट ऑफ -1 25 वर्गमूळ किती येणार आहे आपल्याला 5 येणार आहे प्लस अंडर रूट ऑफ -1 × 36 स्क्वेअर रूट किती येणार आहे आपल्याला 6 येणार आहे आणि माइनस अंडर रूट ऑफ -1 × 625 चे स्क्वेअर रूट काय येणार आहे तर आपल्याला 25 येणार आहे. आता बघू ह्याच्यामध्ये -1 च्या ऐवजी आय व्हॅल्यू पुट करू मग आता 4 × i आपल्याला काय मिळालं 4i प्लस 5 × 15 अंडर रूट ऑफ -1 ची व्हॅल्यू आय आली प्लस 6 × अंडर रूट ऑफ -1 म्हणजे 6i आली आणि हे तुमचं -25 × i आली. चेक करू बघा 15 × 19 आणि 19 × 6 = 25 म्हणजे आय आपला हाय व्हॅल्यू त्याची 25i आली कशाची बेरीज त्या अंडरलाईन केलेली. आता 25i − 25i व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे दिलेल्या क्वेश्चनची ही 0 व्हॅल्यू मिळाली. आता इथं आपला क्वेश्चन हा सॉल्व झालेला आहे. त्याच्यामधला सेकंड क्वेश्चन घेऊ आपण. त्या सेकंड क्वेश्चन काय आहे बघा 4√−4 प्लस 5√−9 माइनस 3√−16. आता जास्त वेळ न लावता आपण डायरेक्ट ही सोडवू शकतो ज्याच्यामध्ये आपल्याला व्हॅल्यू ह्या डायरेक्ट आपण पुट करू शकतो. बघा इज इक्वल टू साइन त्याच्या खालीच देतो व्यवस्थित 9/9 का महत्वाचा तर 4 आहे तसं चालू अंडर रूट ऑफ -4 च्या ऐवजी आपण कसं लिहितो -1 × 4 किंवा याला डायरेक्ट आपण 4i जरी दिलं तरी चालेल पण स्टेप समजाव्या याच्यासाठी मी 1 मल्टिप्लाय करतोय प्लस 5 × अंडर रूट ऑफ -1 × 9 नेक्स्ट -3 अंडर रूट ऑफ -16. आता याच्यामध्ये आपण सेपरेट देऊ आणि किंवा 4 बाहेर घेतलं आणि हे 4 × 2 अंडर रूट ऑफ काय म्हटलं -1 प्लस आपल्याला 5 आहे तसंच अंडर रूट ऑफ -1 आपण आहे तसंच ठेवतोय पण 9 वर्गमूळ हे किती आलं 3 आलं × 3 लिहिणं गरजेचं आहे. पुढे 3 अंडर रूट ऑफ -1 × आपण 60 असं दिलं तरी चालेल इथं −1 × 16 आणि 16 वर्गमूळ किती येणार आहे आपल्याला 4 येणार. मग आता हे सॉल्व करू 4 × 8 = 8i अधिक 5 × 15 = 15i −4 × 3 व्हाट इज दिस −12i. मग आता हे ऍडिशन 15 मधला 12 सबस्ट्रॅक्ट करा 3 येईल आणि 8 + 3 आपला किती येईल तर हा 11i आपला आलेला आन्सर आहे. हे या सेकंड क्वेश्चनचं सोल्युशन आहे. आता याच्यानंतर क्वेश्चन जे 1.1 मधला पहिला जो क्वेश्चन आहे तो आपला काय झालेला सॉल्व झालेला पेज नंबर 5 वरचा ज्याचं सोल्युशन तुम्हाला इथं भेटतं. त्याच्यानंतर राईट द कॉन्जुगेट्स ऑफ द फॉलोइंग कॉम्प्लेक्स नंबर. आता कॉन्जुगेट्स म्हणजे काय ज्या आय ची व्हॅल्यू जर पॉझिटिव्ह असेल तर त्याला आपण मायनस करतो त्याला कॉन्जुगेट म्हणतो. आता या कॉन्जुगेटच्या संदर्भात आपल्याला
कॉन्जुगेट अपन जर एखाद समझा ले कॉन्जुगेट कॉन्जुगेट हा झेड बार झेड ची वैल्यू जर आप ए प्लस आई बी ही मिळत असेल तर आपल्याला झेड चा बार हा कसा निघतो आपण ए मायनस आई बी च्या रूपात निघतो मग आता छे जे आहे द कॉन्जुगेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर झेड इज इक्वल टू ए प्लस आई बी इज झेड बार इज इक्वल टू ए मायनस आई बी म्हणजे आय चं साईन प्लस होतं ते मायनस करणं याला आपण काय म्हणतो कॉन्जुगेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर मग आता हा जो क्वेश्चन नंबर सेकंड आहे तो आपण सॉल्व करणार आहे क्वेश्चनचं नाव काय आहे राइट द कॉन्जुगेट्स ऑफ द फॉलोइंग कॉम्प्लेक्स नंबर आता इथे क्वेश्चन फर्स्ट आहे जर झेड बरोबर त्यांनी आपण काय दिलाय थ्री प्लस आय यू मग आता याचा कॉन्जुगेट काय येणार आहे झेड बार बरोबर ती थ्री बी व्हॅल्यू अशीच राहील प्लस च्या ऐवजी फक्त आय ची व्हॅल्यू काय होईल मायनस आणि हा तो झाला त्याचा झेड चा कॉन्जुगेट म्हणजे थ्री प्लस आय चा कॉन्जुगेट हा थ्री मायनस आय झाला क्वेश्चन नंबर सेकंड त्यातला बघू तर थ्री मायनस आय आहे इथं आता त्या बुक मध्ये प्रिंटिंग मिस्टेक झालेली असते इथं थ्री प्लस आय आहे म्हणजे काय होणार आहे थ्री मायनस आय झेड बार हा आपल्याला काय मिळेल तर थ्री कॉन्स्टंट आहे तसंच राहील आणि मायनस आय च्या ऐवजी आपल्याला कशा पद्धतीने प्लस आय तर क्वेश्चन नंबर दुसऱ्यातला जो तिसरा आहे मायनस जे आपण बघू झेड इज इक्वल टू अंडर रूट ऑफ मायनस फाईव्ह आता याला आपण कशा पद्धतीने लिहू शकतो तर बघा इज इक्वल टू मायनस आता इथं आपण फोर करू इथं मायनस वन इंटू फाईव्ह म्हणजे याला आपण अशा पद्धतीने लिहतो मायनस अंडर रूट ऑफ मायनस वन ची व्हॅल्यू आपण काय घेऊ फाय आणि उरलेला व्हॅल्यू काय आहे तुमचा फाईव्ह मग आपल्याला झेड बार आपल्याला ह्या मायनस च्या ऐवजी आपल्याला काय येणार आहे प्लस येणार आहे प्लस आय अंडर रूट ऑफ फाईव्ह ते आपलं आन्सरचं सो क्वेश्चनच्या आन्सरचं सोल्युशन आलं त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर जो फोर दिला आहे तो फोर काय आहे देख झेड बरोबर आपण व्हॅल्यू घेऊ फाईव्ह आय मग आता या फाईव्ह आय ची व्हॅल्यू काय येईल तर झेड बार हा आपल्याला प्लस फाईव्ह आय च्या ऐवजी काय मायनस फाईव्ह आय त्याला आपण असं सुद्धा लिहू शकतो झिरो प्लस फाईव्ह आय आणि इकडे आपला असा होईल झिरो मायनस फाईव्ह आय अशा पद्धतीने आपण पाच क्वेश्चन सोडवले आता याच्यानंतर सहावा जो क्वेश्चन आहे अंडर रूट ऑफ फाईव्ह मायनस आय क्वेश्चन नंबर फाईव्ह घेऊ याच्यामध्ये तो काय झेड इज इक्वल टू अंडर रूट ऑफ फाईव्ह मायनस त्याचा कॉम्प्लेक्स कसा आहे तर आपल्याला कॉन्स्टंट चेंज करायचा नाही म्हणजे झेड बार बरोबर अंडर रूट ऑफ फाईव्ह आपल्याला आहे तसंच ठेवावं लागेल आणि हा प्लस आय मायनस आय च्या ऐवजी आपल्याला व्हॅल्यू कोणती पुट करावी लागेल प्लस आय अशा पद्धतीने आपण कॉम्प्लेक्स पा सोडवले त्याच्यानंतर एक सहा नंबरचा एक्झाम्पल आहे हे सहा नंबरचं एक्झाम्पल रूट टू प्लस थ्री आहे झेड इज इक्वल टू रूट टू प्लस रूट थ्री आय हे आहे मग याचा कॉम्प्लेक्स नंबर आपल्याला डायरेक्ट लिहिता येईल तर झेड बार बरोबर कशा पद्धतीने रूट टू कॉन्स्टंट आहे त्याच पद्धतीने आहे प्लस च्या ऐवजी काय झालाय मायनस आणि अंडर रूट ऑफ थ्री इंटू आय हे आपलं सोल्युशन आहे तर त्याचबरोबर राहिलेली जी दोन क्वेश्चन आहेत ते मी तुम्हाला तोंडी सांगतो तर लास्टचं एक्सप्रेशन आहे झेड इज इक्वल टू कॉस थीटा प्लस आय साईन थीटा याचा कॉम्प्लेक्स नंबर काय होणार झेड बार इज इक्वल टू कॉस थीटा मायनस आय साईन थीटा हा आहे आणि क्वेश्चन नंबर थ्री एक स्किप केला मी जो की मी इथं लिहितो काय आहे आपला क्वेश्चन थ्री झेड बरोबर मायनस अंडर रूट ऑफ फाईव्ह मायनस अंडर रूट ऑफ सेवन तर याचा कॉम्प्लेक्स नंबर काय येईल आपल्याला कॉन्स्टंट आहे अंडर रूट ऑफ मायनस फाईव्ह आय आहे असंच राहील आणि मायनस च्या ऐवजी म्हणजे जो आय चा सर्व म्हणून काय मायनस त्याच्या ऐवजी आपण प्लस ठेवू आणि अंडर रूट ऑफ सेवन हे त्याचा कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट आहे अशा पद्धतीनं आपण एक्सरसाइज 1.1 मधला क्वेश्चन फर्स्ट आणि क्वेश्चन सेकंड पूर्णपणे आपण सोडवलेला आहे त्याच्यानंतर आपण कॉन्स्टंट
फाइंड करणार आहे, फाइंड ए अँड बी. इफ जर त्यांनी क्वेश्चन दिले त्याच्यामध्ये आपल्याला ए आणि बी फाइंड करायचा आहे. हे जे क्वेश्चन सोडवत असताना तुम्ही पण काय करत चला, तर माझ्याबरोबर सॉल्व करत चला. आता आपल्याला क्वेश्चन नंबर 3 सॉल्व करायचा. क्वेश्चन नंबर 3 काय दिलेलं आहे त्यांनी, तर फाइंड ए अँड बी, ए आणि बी च्या व्हॅल्यू फाइंड करायचे आहे कधी. तर त्यांनी क्वेश्चन व्हॅल्यू दिलेले आहे, त्याच्यामधला पहिला क्वेश्चन घेऊ. तर फर्स्ट क्वेश्चन काय, ए प्लस टू ए बी, ए प्लस टू बी प्लस ट्वाइस ए आर, प्लस ट्वाइस ए आर इज इक्वल टू आपल्याला 4 प्लस काय दिलेला आहे 6 आय दिले. हा जो आहे तो क्वेश्चन आहे. आणि त्याचबरोबर मी अजून एक क्वेश्चन घेतो, क्वेश्चन नंबर सेकंड इथे येतो, म्हणजे आपल्याला दोन्हीचं सोल्यूशन काढणं सोपं जाईल. ए मायनस बी इन फर्स्ट ब्रॅकेट प्लस ए प्लस बी इन टू आय इट इज इन सेकंड ब्रॅकेट इज इक्वल टू. आता त्याच्या व्हॅल्यू जरी जे दिले आहे ए प्लस फाईव्ह आर ही व्हॅल्यू दिलेली आहे. तर आता समोर जो दिलेला क्वेश्चन आहे, या क्वेश्चन मध्ये काय करायचं, कॉन्स्टंट जो आहे म्हणजे रिअल पार्ट जो आहे तो रिअल पार्ट इक्वेट करायचा आणि इमॅजिनरी पार्ट इक्वेट करायचा. म्हणजेच आपण इथे म्हणून इक्वेटिंग रिअल अँड इमॅजिनरी पार्ट ऑन बोथ साइड, पार्ट ऑन बोथ साइड. हा जर रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट आपण दोन्ही साइडचा काय केला, इक्वल केला, तर काय मिळते बघू आपल्याला, ए प्लस टू बी इज इक्वल टू 4 ही व्हॅल्यू मिळाली. त्याला आपण इक्वेशन नंबर काय म्हणू, 1. इमेजनरी पार्ट कोणता आहे ज्याला मी डबल अंडरलाईन करतो, जो इमेजनरी पार्ट आहे त्याला. मग आता काय मिळते आपल्याला, ट्वाइस ए आर इज इक्वल टू 6 आर. आता बघा, आय आय गिव्स कॅन्सल झाले आणि हे 2 डिवाइड होईल आणि ए ची व्हॅल्यू आपल्याला किती मिळेल, 3 मिळेल. मग आता ही जी व्हॅल्यू आहे इक्वेशन 2 ची, इक्वेशन 1 मध्ये पुट करू आणि सॉल्व करू. पुट इन इक्वेशन 1, पुट इन इक्वेशन 1 वी गेट, कशा पद्धतीने मिळते बघा आपल्याला, तर ए ची व्हॅल्यू 3 पुट करा, 3 प्लस ट्वाइस बी इज इक्वल टू 4. मग आता हा प्लस 3 तिकडे गेल्यानंतर काय होणार आहे, मायनस होणार आहे, म्हणजेच 4 मायनस 3 आपल्याला राईट हँड साईडला मिळालं आणि डाव्या साईडला काय होणार आहे, 5. मग आता 4 मायनस 3 आपला काय आला, 1 आला आणि हा 2 मल्टिप्लाय तिकडे गेल्यावर काय होणार आहे, डिवाइड, म्हणजे बी ची व्हॅल्यू हाफ आली आणि ए ची व्हॅल्यू काय आली आपल्याला, 3. म्हणजेच इक्वेशन 2 आणि इक्वेशन 3 वरून आपण व्हॅल्यू ए ची जी 3 आहे आणि बी ची हाफ आहे ते आपण सांगू शकतो. अशाच पद्धतीने आपल्याला जो सेकंड क्वेश्चन आहे तो सॉल्व करायचा आहे, ज्याच्यामध्ये रिअल पार्ट कोणता आहे, रिअल पार्ट हा ए मायनस बी आहे आणि उजव्या साईडला रिअल पार्ट हा ए आहे. मग इथे इक्वेशन म्हणून इक्वेटिंग रिअल अँड इमॅजिनरी पार्ट ऑन बोथ साइड काय होईल, मग ए मायनस बी इज इक्वल टू काय आहे, ए. आता त्याला इक्वेशन नंबर 1 द्या किंवा हा आपण लेफ्टला घेऊ, मायनस ए कॅन्सल होईल, म्हणजेच ए मायनस बी, मायनस ए इज इक्वल टू 0, ए काय आले कॅन्सल, मायनस बी इज इक्वल टू 0, म्हणजेच बी ची व्हॅल्यू काय आली, 0 आहे. हा रिअल पार्ट इक्वेट केला, आता इमॅजिनरी पार्ट इक्वेट करू, ए प्लस बी ओव्हर आय इज इक्वल टू 5 आय, त्याच्यामधला आय आय गेट्स कॅन्सल
and remaining part is a plus b is equal to 5. But we know that b is equal to 0. By putting value b is equal to 0, a plus 0 is equal to 5. Therefore, we have to get a is equal to 5. Hence, the solution. Therefore, a is equal to 5 and b is equal to 0. This is the solution. Simple पद्धति ने जाए सर, डाव्या साइड चा real part आणि उजव्या साइड चा real part equate करा. डाव्या साइड चा imaginary part, उजव्या साइड चा imaginary part हा equate करा. मग real part आणि imaginary part ला equate करून आपल्याला a आणि b चा value आपल्याला find out होते आणि अशा पद्धतीने आपल्याला simple पद्धतीने solution भेटून जाईल. हे झाले equation दोन झाले first third मध्ये. आता पुढचे इक्वेशन आपण सॉल्व करणार आहोत. क्वेश्चन येतो तुमच्या समोर क्वेश्चन नंबर 3 येतो. 3 मध्ये आपल्याला फर्स्ट ब्रॅकेट मध्ये a प्लस b दिलेला आहे आणि सेकंड ब्रैकेट मध्ये 2 प्लस i दिले आहे इज इक्वल टू b प्लस 1 प्लस 10 प्लस 2a 10 प्लस 2a इनटू i म्हणजे हा ब्रैकेट कंप्लीट करून i आहे हॅलो त्याचबरोबर चौथं जे इक्वेशन दिलेलं आहे ते आपण राइट साइडला घेऊ ज्याच्यामध्ये ab इनटू i AB into R की वैल्यू आपल्याला किती दिलेली आहे तर 3a - b plus 12i हे आपलं फोर्थ इक्वेशन आहे आणि हे आपल्याला सॉल्व करायचं आता लेफ्ट हँड साइड सॉल्व करणं गरजेचं आहे ज्याच्यामध्ये रियल पार्ट आपल्याला दिसत असला तरी तो मल्टीप्लाय आहे आता प्रत्येक संख्येने कंसाला गुणन गरजेचं आहे ज्याच्यामध्ये आपण a into 2 काय लिहू शकतो 5 लिहू शकतो प्लस बघा a into i k i लिहू शकतो प्लस b into 2 काय होणार 5 b प्लस b into i काय होणार b i आणि राइट हँड साइड आपण आठाशी ठेवू कारण ते रियल पार्ट b प्लस 1 i असतात आहे आणि जो रिमेंडरी पार्ट आहे तो व्हाइट चॉक ने लिहू आपण 10 प्लस 2 इनटू i ओके तर आता ह्याच्यामध्ये आपण इमेजिनरी पार्ट एका साइडला करू आणि रियल पार्ट एका साइडला करू तर रियल पार्ट मी लेफ्ट हँड साइडला घेतो 2 a प्लस 2 b हा रियल पार्ट आहे मग आता इमेजिनरी पार्ट मध्ये कॉमन काय आला तर a आणि b म्हणजे ai प्लस bi मधून आपल्याला i कॉमन मिळेल म्हणजे a प्लस b ओव्हर i is equal to आता उजव्या साइडचा जो इमेजिनरी पार्ट आहे तो b plus 1 आणि सॉरी रियल पार्ट आहे हा आणि इमेजिनरी पार्ट इथे लिहू 10 plus 2 ओव्हर काय असेल i आता जर व्यवस्थित लक्षात घ्या हा जो पार्ट आहे हा कोणता आहे रियल पार्ट आहे आणि हा पण कोणता आहे रियल पार्ट रियल पार्ट बाय रियल पार्ट आणि हा जो इमेजिनरी पार्ट आहे त्या इमेजिनरी पार्ट आणि इमेजिनरी पार्ट इक्वेट करू तर इक्वेट केल्यानंतर आपण काय घेऊ 2 a प्लस 2 b इज इक्वल टू काय मिळते आपल्याला b प्लस 1 हा रियल पार्ट का तर इमेजिनरी पार्ट काय मिळतो आपल्याला a प्लस b इज इनटू i इज इक्वल टू 10 प्लस 2 a ओव्हर काय मिळते i ह्याच्यामध्ये i i गेट्स कॅन्सल झाला म्हणजे a प्लस b इज इक्वल टू 10 प्लस 2 a हा 2 a लेफ्ट हँड साइड ला घेऊ म्हणजे काय मिळालं मायनस 2 a प्लस a प्लस b इज इक्वल टू 10 आणि इथे एक इक्वेशन मिळालेलं आहे b आपण लेफ्ट साइड ला घेऊ म्हणजे काय झालं 2 a प्लस 2 b मायनस b इज इक्वल टू 2 a i असं राहील 2 b म्हणून b गेला आपला b राहिला इज इक्वल टू 1 आणि इथे इक्वेशन आलं मायनस 2 a प्लस a काय झालं मायनस a minus a plus b is equal to 10 याला आपण इक्वेशन नंबर 1 म्हणू आणि याला इक्वेशन नंबर आपण 2 आता ही दोन इक्वेशन सॉल्व करायचे आहेत तर इक्वेशन फर्स्ट मधून इक्वेशन सेकंड सबस्ट्रॅक्ट करू काय म्हणू बघा इक्वेशन 1
minus equation 2. 2a minus minus काय होणार आहे plus होणार आहे म्हटलं आपण इथे लिहून घेऊ 5a plus b is equal to 1 आणि आपण minus करणार आहे याच्यामध्ये minus a plus b is equal to 10 मग आता सबस्ट्रॅक्ट केल्यानंतर 2a minus minus plus झालं म्हणजे 5a झालं हे plus b minus b 0 झालं 1 minus 10 is equal to काय होणार minus 9 म्हणजे हीच व्हॅल्यू आपल्याला किती मिळाली h value आपल्याला minus 3 मिळाले a is equal to minus 3 आता a ची व्हॅल्यू minus 3 आहे इक्वेशन 2 मध्ये पुट करा काय होईल minus in bracket minus 3 plus b is equal to 10 minus minus plus झालं plus 3 तिकडे गेल्यानंतर minus 3 झालं म्हणजे b is equal to 10 minus 3 आपला किती होणार आहे बघा 7 म्हणजे b ची व्हॅल्यू आपल्याला 7 मिळाली a ची व्हॅल्यू आपल्याला 3 minus 3 मिळाली b ची व्हॅल्यू आपल्याला 7 मिळाली चेक करून बघू एखादं इक्वेशन तर इथं बघू a 2 into a म्हणजे 2 into minus 3 minus 6 झालं आणि प्लस b म्हणजे आपलं 7 minus 6 चा प्लस 7 म्हणजे आपल्याला 1 आहे म्हणजे हे इक्वेशन इक्वेट करून त्यातून म्हणजे आपलं आलेलं उत्तर हे बरोबर आहे हे कशा पद्धतीने बघायचं तर त्यामध्ये व्हॅल्यू पुट करून बघायचं त्याच्यानंतर इथं आपल्याला रियल पार्ट लेफ्ट हँड साइडला नाही म्हणजे 0 म्हणू आपण आणि इमेजिनरी पार्ट ए बी आहे इज इक्वल टू काय सेम माइनस बी प्लस स्क्वेअर ऑफ आय मग आता आपण रियल पार्ट आणि इमेजिनरी पार्ट एकत्र करू हा रियल पार्ट आहे हा रियल पार्ट आहे म्हणजे काय सेम माइनस बी इज इक्वल टू 0 हा रियल पार्ट इक्वेट केला आणि इमेजिनरी पार्ट ए बी इनटू आर इज इक्वल टू 5 इक्वेट करणार आहे 12 आहे मग आता ह्याच्यामधला आय कॅन्सल झाला मग 3a minus b ची व्हॅल्यू 0 आली आणि तर a b is equal to 12 मग आता काय करू आपल्याला a बरोबर 12 of 1 b ही व्हॅल्यू याच्यामध्ये पुट करू मग आता 3 into 12 of 1 b minus b is equal to 0 म्हणजे काय करू हे जर आपण सॉल्व केलं तर कशा पद्धतीने आपल्याला मिळेल a ची व्हॅल्यू 12 अपॉन b मिळाली b ची व्हॅल्यू आपल्याला इथे इक्वेशन मिळेल बघ कसं तर 12 * 3 36 minus b into b काय होणार आहे आपला b square upon b is equal to 0 म्हणजे आपल्याला इथं b square is equal to 36 मिळालं b is equal to हे b कॅन्सल झालं 0 ला ओके 0 into b 0 ला म्हणजे 36 minus b square आता हा minus b square राइट हँड साइड ला गेला प्लस b square आणि आता 36 म्हणजे b ची व्हॅल्यू प्लस माइनस काय आले 6 आहे मग आता ही b ची व्हॅल्यू प्लस माइनस 6 हे बरोबर पुट करू इधर 12 अपॉन मग आता द प्लस माइनस आपण 6 पुट केल्यानंतर व्हॅल्यू काय येणार आहे आपल्याला प्लस माइनस 2 बघू चेक करू 6 घेऊ साई त्रिकोण 18 सॉरी 3 2 6 6 वजा 6 0 म्हणजे आपल्याला बरोबर येते म्हणजे a ची व्हॅल्यू आपल्याला प्लस माइनस 2 आणि b ची व्हॅल्यू आपल्याला प्लस माइनस 6 अशा पद्धतीने आपण सोल्यूशन आलेला आहे ज्याच्यामध्ये आपण a आणि b फाइंड करतो कॉम्प्लेक्स नंबरचा जो रियल पार्ट आहे लेफ्ट हँड साइडचा तो आपण राइट हँड साइडच्या रियल पार्टशी इक्वेट करतो त्याच बरोबर इमेजिनरी पार्ट लेफ्ट हँड साइडचा तो राइट हँड साइडशी आपण इक्वेट करतो आणि आपण काय करतोय a आणि b च्या व्हॅल्यू फाइंड आउट करतो ओके मला वाटतं हे नंबर 4 एग्जांपल तुम्हाला टोटल 5 हां सॉरी 4 एग्जांपल आहे एग्जांपल नंबर 4 आहे हे ही 4 एग्जांपल तुम्हाला समजले असते आता जी उरलेली 3 एग्जांपल आहेत ती तुम्ही होमवर्कला घ्या सॉरी 2 एग्जांपल आहेत ती होमवर्कला घ्या आणि सोडवा अशा पद्धतीने आपण इथं आता थांबतोय एक्सरसाइज 1 आता क्वेश्चन नंबर 1 क्वेश्चन नंबर 2 आणि क्वेश्चन नंबर 3 हा आपण काय केलं कंप्लीट केलं आता आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये नेक्स्ट क्वेश्चन पाहणार आहोत.